सध्या देशात मका पिकांवर लष्करी अळीचं नवं संकट ओढवलंय. मक्यासह 100 पिकांचं नुकसान करणारी लष्कर अळी आता महाराष्ट्रात आढळलीय. 2016 मध्ये आफ्रिकेमध्ये आढळलेली ही अळी मक्यासह इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंताग्रस्त झालाय. शेतकरी मका पिकावर नवनवीन घरगुती प्रयोग करून लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाय करतायत. शेतकरी चुना आणि निर्मा याचं मिश्रण करून सध्या मका पिकांवर फवारणी करताय. मात्र हे योग्य आहे की अयोग्य हे जाणून घेतलंय बारामती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी. आपण पाहूयात. आमच्या निदर्शनास असं आलंय की चुना आणि निर्मा यांचं मिश्रण कुठल्याही शास्त्रज्ञानं किंवा संशोधन संस्था यांनी या मिश्रणाला होकार दिला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी यावरती विश्वास ठेवू नये असा सल्ला बारामती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडळकर यांनी शेतकऱ्यांना दिलाय. मका लागवड केल्यानंतर हेक्टरी 5 खांबबंद सापळे, पक्षी थांबे, 15 दिवसांच्या आत निंबोणी अर्काची फवारणी केली पाहिजे. रासायनिक कीडनाशक फवारणी न करता जैविक कीटकनाशकाची फवारणी करून आपण मका पिकांवर असलेल्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो असा उपाय शेतकऱ्यांनी करण्याचं आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केलंय. मागील आठवड्यामध्ये लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी चुना आणि निर्मा पावडरचं द्रावण तयार करून ते मका पिकावर मावले असता काही ठिकाणी मक्यावरचे पाणे सुटल्याचे निदर्शनास आलेलं आहे. तर कुठल्याही शास्त्रज्ञांनी किंवा संशोधन संस्था ज्या आहेत तर त्यांनी हे काही मिश्रण रिकमेंडेड केलेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी यावरती विश्वास न ठेवता हे केलं पाहिजे. कारण चुन्याचं कुठल्याही याच्यामध्ये चुन्याचं जास्त प्रमाण आलं तर तो फायटोटॉक्सिक त्याचा इफेक्ट होतो आणि निर्मा आणि चुनाचं एकत्रित द्रावण केल्यानंतर रासायनिक अभिक्रियावर त्याचा अनिष्ट परिणाम झालेल्याचं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे या आता मका पिकावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्याने बरेचसे शेतकरी स्वतः प्रयोग करून किंवा नवनव्यानं सल्ले दिलेले जातात, तर शेतकऱ्यांनी ते प्रथमतः फक्त 4 ते 5 झाडांवरतीच त्याचा प्रयोग करून त्याचा रिझल्ट चांगला येतो किंवा कसं हे पाहूनच पुढील हे प्रयोग केला पाहिजे अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे. बारामती तालुक्यामध्ये चावा पिकाच्या मक्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. या ठिकाणी धान्य पिकाचे मक्याचं उत्पादन घेतलं जात नाही. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे किंवा आव्हान मी करत आहे, कृषी विभागामार्फत आव्हान करत आहे की मका लागवड केल्यानंतर आपण शेतामध्ये हेक्टरी 5 कामगंध सापळे, पक्षी थांबे, त्याला बॉर्डर क्रॉप म्हणून किंवा सापळा पीक म्हणून जे कडधान्याचे पिकं असतील त्याचं किंवा 15 दिवसाच्या आतमध्ये एक निंबोळी अर्काची फवारणी केली पाहिजे. जास्तीत जास्त रासायनिक औषधाकडे न जाता आपण जैविक कीटकनाशके जसे मेटावायजा मानुसपली किंवा इतर जी कीटकनाशके असतील तर त्याचा वापर करून आपण किडीचं वेळेस नियंत्रण केलं पाहिजे.